अनाथांचा नात गोरगरिबांचा कैवारी आणि वाट चुकलेल्या प्रत्येकाला मार्ग दाखवणारा रोडमॅप म्हणजे पंढरीचा विठुराया दरवर्षी लाखो वारकरी तहान भूक विसरून कित्येक किलोमीटर पायी प्रवास करून लाडक्या विठुराया आणि रुक्मिणी माईचं दर्शन घेण्यासाठी पंढरपूरमध्ये दाखल होतात असं म्हणतात की वारीत चुकलेल्यांना मार्ग दाखवणारा अनाथांना आधार देण्याचं काम विठुराया करतो याचीच प्रचिती यंदाच्या वारीत आली आणि एक छोट्या रीलमुळे दीड वर्षांपासून मुंबईतून हरवलेली माऊली पंढरपुरात सापडली नेमकी काय आहे काळजाला चटका लावून जाणारी स्टोरी हे आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत नमस्कार मी प्रणया आपण पाहताय एच पी एन मराठी न्यूज तर घडलं असं होतं की सतरा जुलै रोजी आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरमध्ये महाराष्ट्रासह राज्यभरातील वारकऱ्यांनी गर्दी केली होती लाखो भाविकांच्या अलोट गर्दीनं विठुरायाची पंढरी अगदी गजबजून गेली होती याच वारीत शिवाजी धुते नावाचे एक फोटोग्राफरही विठ्ठलाच्या दर्शनासाठी आले होते आषाढी वारीत फिरताना विविध फोटो सुंदर क्षण भक्तीत रमलेल्या वारकऱ्यांचे फोटो ते आपल्या कॅमेऱ्यात कैद करत होते याच गर्दीत एक रेनकोट विकणारा मुलगा त्यांच्या नजरेस पडला वीस रुपयांचे रेनकोट विकून पैसे मिळवण्याची त्याची धडपड भर पावसात त्याचा सुरू असलेला संघर्ष त्यांच्या मनाला भावला आणि त्याचा संघर्ष आपल्या व्हिडिओतून मांडण्याचा त्यांचा विचार आला याच विचारातून त्यांनी एक रील शूट केला या रीलमध्ये एक चिमुकला घोंगट विकताना दिसतोय तो चिमुकला एका माऊलीकडे सुट्टे पैसे मागायला जातो यावेळी कॅमेऱ्यात एक माऊली दिसली ज्यानंतर पुढं जे घडलं ते अगदी अविश्वसनीय होतं हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शिवाजी धुते यांना मुंबईमधून एक फोन आला ज्यामध्ये एका मुलानं त्या व्हिडिओमध्ये दिसलेली महिला आपली आई असल्याचं सांगितलं त्यानंतर हा व्हिडिओ कुठं शूट केला याबाबतची या चर्चा झाली आणि पंढरपूरमध्ये शोधाशोध सुरू झाली आता लाखो भाविकांच्या गर्दीतून ही रेलमधील माऊली शोधायची कशी असा प्रश्न होता पण माऊलींचं नाव घेऊन शोध मोहीम सुरू झाली आणि चमत्कार बघा अवघ्या काही तासात चंद्रभागेच्या काठावर ती माऊली सापडली सुद्धा अगदी चित्रपटाच्या कथेला साजेल अशी ही खरीखुरी स्टोरी ऐकून नेटकरी ही थक्क झाले अनेकांच्या डोळ्यात पाणी देखील आलं एवढ्या लाखोंच्या गर्दीत त्या चिमुकल्याचा व्हिडिओ काढणं तो मुलगा त्या माऊलीकडे सुट्टे पैसे घेण्यासाठी धावणं आणि व्हिडिओ व्हायरल होऊन मुंबई पासून पंढरपूरपर्यंत शोध मोहीम सुरू होऊन लाखोंच्या गर्दीत ही माऊली सापडणं म्हणजे निवळ योगायोग नव्हे विठ्ठलाचीच कृपा आहे अशी प्रतिक्रिया नेटकर यांनी दिलेली आहे